वेलकम फ्रेंड्स, पुनः स्वागत है आपलं विवेकानंद क्लासेसमध्ये। मित्रांनो, आपण या सेशनमध्ये 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या पोएमचे इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत। तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघत असाल, वर्कशॉपचा पहिला प्रश्न दिसतो आहे। तर पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो, क्वेश्चन फर्स्ट, रीड द डिफरंट मेसेज इन द पोयम गिवन बिलो। म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे काही संदेश आहे, जे कवितेने दिलेले आहे, ते खाली दिलेले आहे, ते तुम्ही वाचा। चूज द वन दॅट सूट दिस पोयम बेस्ट। आणि यापैकी कुठलं तरी एक उदाहरण किंवा एक मेसेज तुम्ही निवडा, जे या कवितेला अतिशय योग्य आहे ते आणि अतिशय चांगलं आहे ते। तर यापैकी ए बी सी डी ई इतके मेसेजेस इथे प्रश्नाच्या स्वरूपात दिलेले आहे। तर यापैकी फक्त एकच असा मेसेज आहे जो या कवितेला अतिशय सूट आणि बेस्ट आहे। तर बघूया काय आहे। पहिला मेसेज आहे ए, फेस लाईफ व्हॉट एवर इट मे गिव यू। म्हणजे जीवनाला सामोरे जा। जीवन तुम्हाला काही, जीवनाने जर तुम्हाला काही जरी दिलं तरी तुम्ही सामोरे जा। दुसरं आहे बी, फुलफिल ऑल युअर ड्रीम्स अँड अनफुलफिल्ड डिझायर। म्हणजे तुमच्या जे तुमचे जे काही स्वप्न आहे आणि तुमच्या ज्या काही अपूर्ण इच्छा आहे त्या पूर्ण करा। सी आहे बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू। स्वतःचे व्हा, स्वतःला ओळखा आणि तेच करा जे तुमचं मन तुम्हाला सांगेल। आता इथे हार्ट म्हणजे मन, जे तुमचं मन तुम्हाला म्हणेल तेच तुम्ही करा स्वतःचे होऊन। डी आहे ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन। आणि सगळ्या प्रकारचे जे काही शक्य असतील असे बदल किंवा जोखीम तुम्ही जे काही घेतलेले आहे त्या सगळ्या स्वीकारा। म्हणजे सगळे जोखीम आणि सगळे बदल जे तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्ही सर्व स्वीकारा। आणि त्यानंतर ई आहे कीपिंग युअर सेल्फ एस्टीम इंटॅक्ट, जस्ट ट्राय टू रिलॅक्स इन लाईफ। म्हणजे आपलं जे काही सेल्फ रिस्पेक्ट आहे, म्हणजे आपला जो आत्मसन्मान आहे तो अखंडपणे कायम ठेवा, शाबूत ठेवा। इंटॅक्ट म्हणजे काय, अखंड असा त्याचा अर्थ होतो। आणि म्हणूनच या वाक्याचा अर्थ असा होतो की तुमचा जो काही आत्मसन्मान आहे ते तुम्ही अखंडपणे न तुटता तसाच शाबूत ठेवा। आणि रिलॅक्स असण्याचं, जीवनामध्ये मनसोक्त असण्याचं प्रयत्न करा, मनसोक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा। तर एवढे संदेश आहे मित्रांनो, आणि यापैकी केवळ एकच जो आहे तो योग्य आहे। तो काय आहे ते मी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर डायरेक्टली लिहून देतो आहे। तर बघूया ते उत्तर। उत्तर तुमच्या समोर आहे मित्रांनो, डायरेक्टली फर्स्ट क्वेश्चनचं इंग्लिश वर्कशॉपचं, आणि ते आहे सी, बी युअर सेल्फ अँड डू व्हॉट युअर हार्ट टेल्स यू। म्हणजे स्वतःचे व्हा आणि तेच करा जे तुमचं मन तुम्हाला सांगेल। तर हा एकमेव संदेश या कवितेला अतिशय योग्य आहे आणि चांगला आहे। ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे मित्रांनो वर्कशॉपमधला, क्वेश्चन टू, स्टेट द फॉलोइंग। म्हणजे खालील जे काही आहे ते लिहा। पहिला प्रश्न आहे त्यामध्ये ए, थीम सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम। म्हणजे या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे ते लिहा। आपण लिहिले मित्रांनो, आन्सर आहे द थीम ऑब्लिक सेंट्रल आयडिया ऑफ धिस पोयम इज दॅट वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ आवर लाईफ बाय चेंजिंग आवर लाईफस्टाईल अँड रुटीन। बघ, या कवितेची जी काही मध्यवर्ती कल्पना आहे ती अशी आहे की आपण प्रत्येक क्षण आपल्या जीवनाचा आनंदित घालवायला पाहिजे,
आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला बदल करायला पाहिजे. आणि तो बदल कसा करायला पाहिजे, तर आपल्या दिनचर्येमध्ये बदल करून आणि आपल्या आपण जे रोजचं जीवन जगतो आहे त्या जीवनपद्धतीमध्ये बदल करून. म्हणजेच काय मित्रांनो, या कवितेची जी सेंट्रल आयडिया आहे ती अशी आहे की आपल्याला आपलं जे जीवन आहे ते प्रत्येक क्षण, जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला आनंदित घालवायचा आहे. तर आपल्या जीवनपद्धतीमध्ये आणि आपल्या जीवन आपल्या दिनचर्येचा बदल करून, या पद्धतीने या कवितेची सेंट्रल आयडिया आहे. म्हणजे कवीने ज्या पद्धतीने कवितेमध्ये ओळी वापरलेल्या आहेत की तुम्ही सेम पाथवर चालू नका, तुमच्या ज्या सवयी आहे त्यांचे तुम्ही गुलाम होऊ नका, तर वेळोवेळी आपण स्वतःला बदलायला पाहिजे. आणि स्वतःला बदलूनच आपण नवीन गोष्टी घडवू शकतो. किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये जर एखाद्या गोष्टीमुळे काही क्लॅशेस तयार झालेले आहे, काही संताप तयार झालेला आहे, तो जर त्याच गोष्टीला धरून बसेल तर तो त्याचं जीवन जगणार नाही. म्हणूनच कवीने या कवितेतून जो महत्त्वाचा संदेश दिलेला आहे तो असाच आहे की तुम्ही वेळोवेळी आपलं जीवन बदला, आपली दिनचर्या बदला, तुम्ही ॲटोमॅटिक आनंदित होणार. तर अशा पद्धतीने ह्या कवितेची सेंट्रल आयडिया आहे. आणि ही सेंट्रल आयडिया तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲप्रिसिएशन लिहिणार त्यावेळेस हीच सेंट्रल आयडिया तुम्हाला कामं येणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. तर असं जर नाही केलं, जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल नाही बदलवली, रुटीन नाही बदलवलं, तर काय होईल, अदरवाईज यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजेच काय की तुम्ही तुमचं जीवन योग्य पद्धतीने जगू शकणार नाही. ओके मित्रांनो, इथे दुसऱ्या प्रश्नातला ए जो भाग आहे तो इथे आपण कम्प्लीट केलेला आहे. आता जो बी क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत. आणि यामधला जो बी क्वेश्चन आहे तो इथे दिलेला आहे, लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम. म्हणजे या कवितेमध्ये जे काही थीम, जी काही थीम दिलेली आहे त्या थीमला काय प्रूफ आहे, एव्हिडन्स म्हणजेच काय प्रूफ, तर काय प्रूफ आहे त्या तुम्ही ओळी ज्या आहे त्या तुम्ही निवडा. तर लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम, एव्हिडन्स म्हणजेच काय सबूत, प्रूफ. तर त्या ओळी आहेत, इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणजेच आपण जी सेंट्रल आयडिया लिहिलेली आहे इथे, हे त्याचं प्रूफ आहे, ही त्याची शाश्वती आहे. ओके, म्हणजे जर का तुम्ही तुमचं लाईफ नाही बदलवलं, जीवन नाही बदलवलं, तर तुम्ही काय होणार, तुम्ही हळूहळू तुमच्या आनंदाला मुकले जाणार, म्हणजे तुमचं जीवन जगून काहीच उपयोग होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्या ओळी ज्या आहे ह्या कवितेतल्या जशाच्या तशाच आहे मित्रांनो. ओके, आता यामध्ये जो सी क्वेश्चन आहे तो आपण बघणार आहोत. आणि सी क्वेश्चन आहे, थ्री कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोएम दॅट मेक अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. म्हणजे तीन वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय वैशिष्ट्ये, तीन वैशिष्ट्ये कवितेतून घ्या ज्या व्यक्तीला काय करतात, अतिशय डल करतात, निस्तेज करतात आणि निराश करतात. अनइंटरेस्टिंग, ज्याला कशाचीच आवड नाही आहे अशा पद्धतीने तो निराश होऊन जातो. तर अशा पद्धतीने जो व्यक्ती होतो निस्तेज आणि अतिशय अनइंटरेस्टिंग, ज्याला कशामध्येच रस वाटत नाही, निरस होऊन जातो, तर अशी जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्ये तुम्ही कवितेतून निवडा, असा हा प्रश्न आहे. तर जशाच्या तशाच ओळी आपण निवडलेल्या आहे मित्रांनो, तुम्ही बघत असाल इथे उत्तरादाखल. फर्स्ट आहे स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, म्हणजे तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम. त्यानंतर आहे किल युअर सेल्फ स्टीम,
म्हणजे तुम्ही तुमचा आत्मसन्मान संपविणे, ठार करणे. आणि तिसरं आहे वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, म्हणजे त्याच मार्गावर वारंवार चालणे. तर हे तीन वैशिष्ट्य आहे आणि हे तीन वैशिष्ट्य माणसाला अतिशय निरस करून टाकतात, निस्तेज करून टाकतात. आता यामध्ये आणखीही काही आहेत, तेही तुम्ही लिहू शकतात. जसं डोंट लिसन द साऊंड्स ऑफ लाईफ, किंवा डोंट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, असे काही बरेच उदाहरणं आहेत, तेही तुम्ही इथे लिहू शकतात. परंतु तीनच विचारल्यामुळे आपण तीनच वैशिष्ट्य इथे लिहिलेली आहेत. तर या वर्कशॉपचा पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत मित्रांनो. आता थर्ड क्वेश्चन आहे, पिक आउट फोर ॲडजेक्टिव्स फ्रॉम द पोएम अँड राईट देम डाऊन विथ द नाउन्स दे डिस्क्राईब. आता ॲडजेक्टिव म्हणजेच काय? डिस्क्रायबिंग वर्ड्स, म्हणजे नाऊनला ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते शब्द शोधायचे आहे. म्हणजे शब्दां कवितेतील च्या ओळींमध्ये जे काही नाऊन आलेले आहे त्या नाऊनचं ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे ते वर्णन तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्ही बघत असाल इथे जो प्रश्न दिलेला आहे तो तुमच्या समोरच आहे आणि तो प्रश्न असा आहे, पिक आउट फोर ॲडजेक्टिव फ्रॉम द पोएम अँड राईट देम डाऊन विथ द नाउन्स दे आर डिस्क्राईब. ओके, दे डिस्क्राईब. तर ॲडजेक्टिव आहे या एका कॉलममध्ये आणि नाऊन आहे एका कॉलममध्ये. आता सेम म्हणजे सारखे, तर नाऊन काय? पाथ म्हणजे मार्ग. तर मार्ग या शब्दाला, शब्दाचं जे वर्णन आहे ते सारखं असं केलेलं आहे, म्हणजे सारखे सारखे त्याच मार्गांवर तुम्ही चालू नका अशा पद्धतीने. त्यानंतर आहे ॲडजेक्टिव डिफरंट आणि त्याचं नाऊन आहे कलर्स, म्हणजे कलर्सला कलर्सचं जे वर्णन आलेलं आहे ते डिफरंट असं म्हणून आलेलं आहे. म्हणजे काय? रंग, तर वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळे प्रकारचे रंग. ओके, डिफरंट इज इक्वल कलर्स. त्यानंतर आहे ॲडजेक्टिव टर्ब्युलेंट आणि नाउन्स आहे इमोशन्स, म्हणजे भावना. आणि त्याचं वर्णन आहे टर्ब्युलेंट या पद्धतीने, म्हणजेच काय? अस्थिर, स्टेडी अशा पद्धतीने कवितेमध्ये तो शब्द आलेला आहे. त्यानंतर आहे ॲडवाईस, म्हणजे काय? सल्ला. आणि त्या सल्ल्याचं वर्णन कसं आलेलं आहे, त्या ॲडवाईसचं वर्णन कसं आलेलं आहे? तर सेन्सिबल, म्हणजेच काय? समंजसपणाची. तर अशा पद्धतीने कवितेच्या ओळींमध्ये हे सगळे ॲडजेक्टिव आणि नाउन्स आलेले आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही जर कविता वाचली तर हे सगळे सोबत येतात, म्हणजे ॲडजेक्टिव आणि नाऊन हे एकमेकांना जोडूनच येतात प्रत्येक ठिकाणी. म्हणजे एखाद्या नामाचं जर वर्णन केलं असेल तर ते तिथेच त्याच्याच बाजूला येत. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायची आहे, त्यासाठी तुम्हाला शब्द अर्थांवर जास्त भर द्यावा लागणार आहे. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघतो आहे, फोर्थ नंबरचा. कम्पेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली टू द पोएम्स इन युनिट 1.1 अँड 1.3. आता मित्रांनो, हा प्रश्न असा आहे की ही जी कविता आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, याचं जे काही स्ट्रक्चर आहे, याची जी काही बांधणी आहे, ते कम्पेअर करा तुम्ही युनिट 1 आलेले ज्या पोएम आहे. 1.1 म्हणजे एक टीनेजर्स पोएम आहे, टीनेजर प्रेयर्स आहे, आणि एक आहे द बास्केटफॉल मूनलाईट, बास्केटफुल मूनलाईट, सॉरी. तर ह्या ज्या पोएम आहे त्यांच्याशी तुम्हाला या कवितेचं कम्पॅरिझन करायचं आहे. कम्पॅरिझन केव्हा शक्य होईल? ज्यावेळेस तुम्ही त्याचं वाचन कराल त्याच वेळेस. आणि पुढे विचारलेलं आहे, टू विच पोएम डज द स्ट्रक्चर मॅच, आणि कोणती कविता या कवितेशी मॅच होते. म्हणजे यू स्टार्ट डाईंग स्लोली ही कविता बास्केटफुल ऑफ मूनलाईट आणि अ टीनेजर्स प्रेयर यापैकी
कोणत्या कवितेशी संबंधित आहे किंवा सारखी आहे, आणि मग जर सारखी ती असेल ती लिहायचं आहे, आणि जर फरक असेल तर तो फरक आपल्याला स्पष्ट करायचा आहे. ओके, म्हणजे प्रश्नामध्ये तसं सांगितलेले सुद्धा आहे की तुम्ही त्या पद्धतीने ते तुम्ही स्ट्रक्चर मॅच करा, आणि डिफरन्सेस त्यामध्ये जे दिलेले आहे, व्हॉट डिफरन्सेस डू वी यू नोटीस इन द अदर वन, नोट देम डाऊन. आणि तुम्हाला ते जे काही डिफरन्सेस आहे, म्हणजे जो फरक आहे, तो तुम्हाला इथे नोट करायचा आहे. तर तो आपण इथे नोट केलेला आहे आणि उत्तर तुमच्या समोर आहे. तर बघूया उत्तर. तर कवितेचं आन्सर असं आहे मित्रांनो, द स्ट्रक्चर ऑफ द पोयम 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट मॅचेस विथ धिस पोयम. म्हणजे बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेचं जे काही स्ट्रक्चर आहे, जी काही त्याची बांधणी आहे, ती या कवितेशी मॅच होते. ओके, म्हणजे सूट होते तिला. आता जे सूट होत नाही आहे, जे मॅच नाही आहे, ते आहे अ टीनेजर प्रेयर. म्हणजे डिफरन्सेस नोटीस इन द अदर पोयम. आता जे डिफरन्सेस तुम्ही नोटीस केला आहे, जो फरक तुम्ही नोंद केली आहे, तो नोंद केलेली कविता ती आहे 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. आता टीनेजर्स प्रेयरमध्ये आणि यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये काय फरक आहे, तो आपण खाली दिलेला आहे मित्रांनो. बघा, तर अ टीनेजर्स प्रेयर यामधला पहिला फरक आहे रायम स्कीम, की या कवितेमध्ये रायम स्कीम आहे. आणि यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये रायम स्कीम नाही आहे, तर ती फ्री वर्स आहे. म्हणजे तुम्ही जर बघत असाल, यू स्टार्ट डाईंग स्लोली असं इथे तुम्ही पुढे कन्सिडर करायचं आहे. ओके, तर ती फ्री वर्स आहे. आणि अ टीनेजर प्रेयर काय आहे, तर हे प्रेयर आहे, एक प्रार्थना आहे एका अल्पवयीन मुलाची किंवा मुलीची. आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली काय आहे, तर ॲडवाईस आहे, सल्ला आहे. म्हणजे कवी आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सल्ला देतो आहे की तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही तसं करायला पाहिजे. ओके, त्यानंतर तिसरा जो फरक आहे यामध्ये, या टीनेजर स्प्रेमध्ये 4-line स्टँजा आहे. म्हणजे प्रत्येक जो स्टँजा आहे, जे कळवं आहे, ते 4 ओळींचं आहे. परंतु यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये तसं नाही आहे, तर यामध्ये डिफरंट लाईन स्टँजा आहे. म्हणजे प्रत्येक स्टँजामध्ये वेगवेगळ्या ओळी आहेत. तुम्ही बघितलं असेल की पहिल्या स्टँजामध्ये 5 ओळी आहेत, मग दुसऱ्या स्टँजामध्ये 3 ओळी आहे, परत तिसऱ्या स्टँजामध्ये 6 ओळी आहेत, परत चौथ्या स्टँजामध्ये 5 ओळी आहेत, आणि परत शेवटच्या स्टँजामध्ये जवळपास 8 ओळी आहेत. म्हणजे अशा पद्धतीने या कवितेमध्ये फरक आहे दोघांमध्ये. ओके, आता पुढचा जो फरक आहे तो आपण बघणार आहोत. पुढचा फरक मित्रांनो, शेवटचा फरक याच्यामध्ये असा दिलेला आहे, बघूया, की यामध्ये डिफरंट फिगर ऑफ स्पीचचा वापर केलेला आहे. म्हणजे काय, वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच आहे या कवितेमध्ये. आणि यामध्ये यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये एकच जे फिगर ऑफ स्पीच आहे ते जास्त वापरलेलं आहे, आणि ते आहे रिपिटेशन. तुम्ही बघत असाल, रिपिटेशन हे जे आहे, हे फिगर ऑफ स्पीच जास्तीत जास्त वापरलेलं आहे. म्हणजे इफ यू डू नॉट हे बऱ्याचदा वापरलेलं आहे, आणि बरेचसे जे काही शब्द आहे किंवा ओळी आहे, त्या या कवितेमध्ये वापरलेल्या आहे. तर अशा पद्धतीने अ टीनेजर्स प्रेयर आणि यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये फरक आहे. ओके मित्रांनो, तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे, ते 5वा प्रश्न आहे मित्रांनो. तर 5th क्वेश्चन वर्कशॉपचा आपला. तर व्हॉट एक्सप्रेशन इज रिपीटेड इन द पोएम. म्हणजे कोणते भावना, म्हणजे कोणत्या प्रकारचं एक्सप्रेशन या कवितेमध्ये वारंवार त्याचं रिपिटेशन झालेलं आहे, की त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजेच कोणत्या भावनांची या कवितेमध्ये वारंवारिता झालेली आहे किंवा पुनरावृत्ती झालेली आहे. हाऊ मेनी टाईम्स, म्हणजे किती वेळेस. वाय डू यू थिंक द पोएट एम्फसायजेस इट. तुम्हाला का वाटतं की कवीने अशा प्रकारे
च्या गोष्टीवर का जास्त भर दिलेला आहे? एम्पाथायझिस म्हणजे काय? एखाद्या गोष्टीवर अधिक भर देणे, अधिक स्पष्ट करणे. म्हणजे कवीने जे काय एक्सप्रेशन वारंवार रिपीट केलेलं आहे किंवा ज्या ओळी रिपीट केलेल्या आहे त्या का रिपीट केलेल्या आहे असं तुम्हाला वाटतं आणि किती वेळेस रिपीट केलेल्या आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. तर आपण उत्तर लिहिलं आहे मित्रांनो. आन्सर आहे, इफ यू डू नॉट, जर तुम्ही नाही केलं. हे जे एक्सप्रेशन आहे म्हणजे ह्या ओळी आहे या वारंवार रिपीट झालेल्या आहे. दिस एक्सप्रेशन हॅज रिपीटेड 12 times, म्हणजे जवळपास 12 वेळेस या ओळी रिपीट झालेल्या आहेत कवितेमध्ये. आणि का रिपीट झालेल्या आहेत त्याचं उत्तर आपण खाली लिहिलं आहे. द पोएट एम्पसायझेस इट बिकॉज ही रिमाइंड अस एव्हरी टाईम बाय इट व्हॉट वी शूड अवॉइड टू डू फॉर लिव्हिंग गुड लाईफ. म्हणजेच कवीने या ओळींवर असा वारंवार रिपीट करण्याचा भर का दिलेला आहे त्याचं कारण असं आहे की कवी आपल्याला प्रत्येक वेळेस आठवण देतो, रिमाइंड अस, म्हणजे आपल्याला आठवण देण्याचं काम करतो आहे बाय इट, म्हणजे या ओळींच्या मार्फत की आपण काय करायला पाहिजे आपलं जीवन चांगलं जगण्याकरिता. म्हणजेच आपण अवॉइड करायला पाहिजे, व्हॉट वी शूड अवॉइड टू डू फॉर लिव्हिंग गुड लाईफ, म्हणजे आपण कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत चांगलं जीवन जगण्याकरिता. या गोष्टीवर स्पष्ट करण्याकरिता कवीने इफ यू डू नॉट हे एक्सप्रेशन जवळपास 12 वेळेस कवितेमध्ये रिपीट केलेलं आहे. आता या अर्थाने म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकले असतात, कारण या कवितेमध्ये यू स्टार्ट डाईंग स्लोली हे एक्सप्रेशनसुद्धा बऱ्याचदा रिपीट केलेले आहे मित्रांनो. आणि जवळपास कवितेमध्ये ते 1, 2, 3, 4 म्हणजे 4 रिपीट केलेलं आहे. हे एक्सप्रेशन 4 रिपीट केलेलं आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि त्याचं पण सेम उत्तर असंच असू शकतं, थोडेसे चेंजेस तुम्हाला करावे लागतात. तर हेही आहे आणि हे आहे, आपण सुटेबल म्हणून हे लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा 5वा प्रश्न इथे संपलेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. 6th question आहे मित्रांनो पुढचा. राईट द ऑपोजिट ऑफ द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ ॲडवाईस युझिंग डिफरंट वर्ड्स अँड फ्रेजेस. म्हणजे सल्ला देण्याचे जे काही प्रकार आहे त्यांचे जे इथे दिलेले आहे त्यांचे तुम्हाला विरुद्ध अर्थी शब्द वापरायचे आहे किंवा वाक्यप्रचार वापरायचे आहे. इथे जे काही दिलेलं आहे ABCDEFG, तर अशा पद्धतीने यू डू नॉट ट्रॅव्हल हा एक सल्ला देण्याचा एक प्रकार आहे. तर याच्या अपोजिट तुम्हाला वापरायचं आहे आणि ते उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर इथे फॉर एक्झाम्पल आहे यू डू नॉट ट्रॅव्हल, त्याचं अपोजिट आहे यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन, म्हणजे तुम्ही प्रवास करायलाच पाहिजे जास्तीत जास्त करून जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं. त्यानंतर यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजे जर तुम्ही स्वतःला नाही ओळखलं तर याचं अपोजिट तुम्हाला वापरायचं आहे. त्यानंतर यू किल युअर सेल्फ एस्टीम, म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचा आत्मसन्मान गमावला तर किंवा स्वतःच्या आत्मसन्मानाला ठार केलं त्याच्या अपोजिट इथे दिलेले उदाहरण यू शूड कीप अप युअर सेल्फ एस्टीम, म्हणजे तुम्ही तुमचं जे काही आत्मसन्मान आहे ते राखून ठेवायला पाहिजे. त्यानंतर आहे यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स, म्हणजे तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात याचं अपोजिट तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स, स्ट्रेंजर्स म्हणजे काय? अनोळखी. आता तिथे अननोन पीपल असा शब्द आलेला आहे या बाबतीत म्हणजे अननोन म्हणजेच का यू डोंट नो दॅट पीपल अशा पद्धतीने. तर त्याच्यानंतर F आहे यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमचं जीवन नाही बदलवलं.
याचं ऑपोजिट लिहायचं आहे, आणि जी आहे यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क, म्हणजे तुम्ही एखादी जोखीम घेणं नाकारतात. आता या ओळींचे तुम्हाला काय करायचं आहे, अपोजिट ओळी लिहायची आहेत. तर याचं डायरेक्टली उत्तर आपण बघतो आहे मित्रांनो, आता याचं डायरेक्टली उत्तर मी तुम्हाला देतो आहे बघा, आणि अतिशय सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर विचार करायचा आहे आणि तुम्हालाही मग कशा पद्धतीने अपोजिट सेंटेन्स लिहायचे हे तुम्हाला कळेल, आणि सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे तर तुम्ही तो समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. समोर तुमचे उत्तर आहे मित्रांनो, आता अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण उत्तर लिहिलेलं आहे. एचं उत्तर आहे क्वेश्चन नंबर 6 मधलं एचं उत्तर बघा, यू शुड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन, म्हणजे तुम्ही प्रवास करायलाच पाहिजे जेवढा तुम्हाला शक्य होत असेल तेवढा. त्यानंतर याच्यामध्ये जो बी भाग आहे, बीचं उत्तर आहे यू शुड ॲप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजे प्रश्न जर तुम्ही बघितला तर यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, त्याचं अपोजिट आहे यू शुड ॲप्रिशिएट युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखायलाच पाहिजे. त्यानंतर सी आहे यू किल सेल्फ स्टीम, तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो यू शूड कीप अप युअर सेल्फ एस्टीम, म्हणजे तुम्ही स्वतःचा जो काही आत्मसन्मान आहे तो शापूत ठेवायला पाहिजे, अजून वाढवायला पाहिजे अशा पद्धतीने. डी आहे त्यानंतर यू शूड नॉट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स, म्हणजे डी जो प्रश्न आहे यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स, त्याचं विरुद्धार्थी आपण लिहिलं आहे मित्रांनो यू शूड नॉट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स, म्हणजे तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम होऊ नका. यू शूड हा शब्द मित्रांनो शालचा भूतकाळ वगैरे वापरला जातो, परंतु असं करायलाच पाहिजे त्यावेळेस शूड हा शब्द वापरला जातो, म्हणजे तुम्ही असं करायलाच नको नॉट असल्यामुळे. शूड नॉट म्हणजे करायलाच नको, असं होऊच ना व्हायलाच नको, की तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम व्हायलाच नको अशा पद्धतीने. त्यानंतर ई आहे यू शूड स्पीक स्ट्रेंजर, ई जो आहे त्यामध्ये जे दिलेलं आहे ईमध्ये यू रिफ्यूज म्हणजे काय, नाकारणे. तर इथे आपण काय लिहिलं आहे, यू शूड स्पीक टू स्ट्रेंजर, म्हणजे तुम्ही अनोळखी लोकांशी बोलायलाच पाहिजे. आणि प्रश्नामध्ये आपण तुम्ही वाचलं असेल मित्रांनो की रिफ्यूज टू स्पीक स्ट्रेंजर, तर इथे बोलायलाच पाहिजे अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे एफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, असं आपण एफमध्ये प्रश्नामध्ये वाचलं आहे, त्याचं उत्तर आहे यू शूड चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमचं जीवन बदलायलाच पाहिजे. आणि त्यानंतर शेवटचं जी आहे मित्रांनो यू रिफ्यूज टू टेक रिस्क, तर इथे त्याचं अपोजिट आहे यू शूड टेक अ रिस्क, म्हणजे काय, तुम्ही जोखीम घ्यायलाच पाहिजे. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे उत्तरं लिहिली मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही उत्तरं नक्की समजतील, कारण फक्त आपण रेडीमेड उत्तर तर दिलेलं नाही आहे, तर उत्तर पण तुम्हाला समजवलेलं आहे आणि प्रश्नही तुम्हाला समजवलेला आहे. आणि माझी पूर्ण खात्री आहे मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला तुमचा जो अभ्यास आहे तो एक दोन वेळेस जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तिथेच पूर्ण होईल. तर ठीक आहे मित्रांनो, यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा तो आपण आपल्या पुढच्या सेशनला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थितपणे पोयम पुन्हा पुन्हा वाचत राहा, आणि आतापर्यंत जे शब्द झालेले आहे जे काही प्रश्न झालेले आहेत त्यांचंही वाचन करा, जेणेकरून तुम्हाला पुढची जी प्रश्न आहे ती सॉल्व करताना सोपी जातील किंवा त्याची उत्तरं समजण्याकरिता सोपं जाईल. ओके मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.